नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज मी आपल्याला वर्षाताई यांचा अनुभव सांगणार आहे. ताई म्हणतात, नमस्कार, मी वर्षा. महाराजांच्या कृपेने कशी मोठी दुर्घटना टळली व माझ्या 8 वर्ष वयाच्या संकल्प हा त्या संकटातून कसा वाचला याचा अनुभव मी या ठिकाणी आपल्यासोबत शेअर करीत आहे. माझी सवय नित्यनियमाने सकाळी देवपूजा करताना श्री गजानन विजय ग्रंथ यातील कमीत कमी एक तरी अध्यायाचे वाचन करायचे. त्यानंतर दुपारी जेवणापूर्वी नैवेद्य दाखवून गुरु माऊलीला जेवण्यास येण्यासाठी प्रार्थना घरातील प्रत्येक सदस्याने करायची. माझा वाढदिवस नुकताच येऊन गेला होता. वाढदिवसाची भेट म्हणून मिस्टरांनी मला एक नवीन मोबाईल घेऊन दिला होता. परंतु मोबाईल वापरास काढल्यावर कळले की त्याची बॅटरी फार लवकर गरम होते. मिस्टरांना ऑफिसच्या कामासाठी तातडीने अहमदाबाद येथे 2 दिवस जावे लागल्याने ते परत आल्यावर मोबाईल रिप्लेस करून आणणार होते. आता मी व संकल्प दोघेच घरी होतो. मी माझ्या घरकामात व्यस्त होते व संकल्प देखील सारखा नवीन मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न होता. मी सकाळपासून 2 ते 3 वेळा संकल्प याला मोबाईल जास्त वेळ खेळू नको म्हणून सांगत होते, परंतु तो काही ऐकेना. माझा स्वयंपाक पूर्ण झाला व मी महाराजांसमोर नैवेद्य दाखवला व संकल्प याला जेवणापूर्वी महाराजांना नेहमीप्रमाणे आमच्यासोबत जेवण करण्यासाठी या अशी प्रार्थना करण्यास बोलवले. परंतु संकल्प मोबाईलमध्ये गेम खेळण्यात इतका मग्न होता की तो माझ्या बोलण्याकडे लक्षच देत नव्हता. शेवटी मी त्याला रागवून म्हटले, 2 मिनिटे फोन ठेवून इकडे ये व महाराजांसोबत जेवण करण्यासाठी या अशी प्रार्थना कर व मग जेवण झाल्यावर खेळत बस. मी रागवल्याने संकल्प हा त्वरित फोन जवळील प्लॅस्टिकच्या खुर्चीवर ठेवून देवघरात आला व त्याने महाराजांना इकडे नमस्कार केला व आमच्या बैठक रूममध्ये एक भयंकर स्फोट झाल्याचा आवाज झाला. तो आवाज इतका मोठा होता की काही वेळ आमच्या कानठळ्यापासून काहीच ऐकू येत नव्हते. मी स्वतःला सावरले. तेवढ्यात आवाज ऐकून शेजारील पाटील वहिनी व इतर 2-3 लोक दारात उभे राहिले. मी बैठकीच्या खोलीत जाऊन पाहते तर मला दिसले की चार्जिंगला लावून खुर्चीवर ठेवलेला फोन दिसत नव्हता व ज्या प्लॅस्टिकच्या खुर्चीवर फोन ठेवला होता त्या खुर्चीचे 3 तुकडे होऊन हॉलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. मला त्वरित कळाले की मोबाईलचा स्फोट झाला व त्यामुळे हा सर्व प्रकार घडला. मी दारात उभे असलेल्या शेजारी यांना काय घडले हे सांगून पुन्हा घरात आले व विचार केला की जर आणखीन 2-3 मिनिटं संकल्प हातातील मोबाईल ठेवून देवघरात आला नसता तर. विचार येताच मनात धडकी भरली व केवळ महाराजांच्या कृपेनेच आलेले गंडांतर टळले ह्यात तिळमात्र शंका नाही. म्हणून सांगते, माझे महाराज ज्यांच्या सदनी तेथील संकट जाती टळोनी, गण गण गणात बोते. तर ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केलात. आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि आता वेळ आहे आपल्या प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न विचारण्याची. आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की पिंपळ गावच्या गावकरी यांनी महाराजांना पालखीत बसवून कुठल्या ठिकाणी आणले. आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे, वर्ष प्रतिपदेला निंबू फुलाचे महत्त्व असल्याचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथ यात केले आहे. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं माणिक उदगीकर, 2 अशोक ओसावार, 3 तेजश्री पाटील, 4 सीमा पाटील, 5 मुग्धा पाटील, 6 कल्पना देशमुख,
7 अलका तनपुरे, 8 वैशाली देशमुख, 9 निर्मला कलाशेट्टी, 10 गौरी गाडे, 11 विद्या वानखेडे, 12 मंगेश पुरी, 13 नम्रता शर्मा, 14 ज्योत्स्ना जाधव, 15 निशा टिपरे, 16 संजीवनी बांगड, 17 मंगला टिकले, 18 विद्या वातुरकर, 19 सायली पाठक, 20 सुरेश तिबडेवाल, 21 रेखा अहिरराव, 22 रमेश काळे, 23 पपिता भुरखंडे, 24 उर्मिला दामले, 25 सुवर्णा शिंदे, 26 भाग्यश्री चांदेसरे, 27 दीप्ती भांबुरे, 28 जयश्री कांबळे। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा, बरोबर उत्तर देत राहा। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोते।